आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. पुण्यामधील विभागीय पासपोर्ट कार्यालयाने गेल्या 11 महिन्यांमध्ये 4,24,000 पासपोर्ट दिलेत आणि स्वतःचा विक्रम मोडीत काढलाय. पासपोर्ट कार्यालयातील सर्व कर्मचारी पासपोर्ट कार्यालयाचे अधिकारी डॉक्टर अर्जुन तेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आणि शनिवारीही काम करून जास्तीत जास्त जणांना पासपोर्ट देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. याविषयी डॉक्टर अर्जुन देवरे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी. पाहूया. मागच्या वर्षी जेव्हा मी क्षेत्रीय पासपोर्ट पुण्याचा कार्यभार ग्रहण केला तेव्हा मी माझ्या स्टाफशी अधिक मीटिंग घेतली आणि त्यांना मी एकच म्हटलं की आपण ॲप्लिकंटच्या बाजूने आपण विचार करायला सुरुवात करूयात. आपण त्यांना अजून अधिकाधिक कशी मदत होईल आणि आपणही त्यात वेळ घालत आहोत. आपल्या ऑफिसचीही पूर्ण यंत्रणा तिथे सज्ज आहे आणि ॲप्लिकंट्सही वेळ घालत आहेत, तर आपण त्याचं सांगड कशी घालायची आणि याचाही आम्ही खूप सारा प्रयत्न केला आणि भरपूर साऱ्या सुधारणा केल्या. सांगायची आनंदाची गोष्ट अशी आहे की 2021 आपण जेवढे पासपोर्ट दिले होते तर 2022 113,000 जास्त पासपोर्ट दिले गेले. 2022 या पूर्ण वर्षभरात आपण जितके पासपोर्ट दिले त्याच्यापेक्षा अधिक पासपोर्ट यावर्षी आम्ही 9 महिन्यातच देऊन झाले. आणि आत्तापर्यंत जर आपण जर नोव्हेंबरपर्यंतचा जर आपण जर आकडा बघितला तर तो 4,24,000 हा क्रॉस झालेला आहे. तर हा आत्तापर्यंतचा उच्चांक आहे आणि डिसेंबर महिना अजून बाकी आहे, त्याच्यामुळे मला खात्री आहे की हा आकडा अधिकाधिक अजून वर जाईल. बरं, आपण बघतो की मागच्या 3 वर्षांपेक्षा जास्त जे आकडे आहेत पासपोर्ट दिले गेले लोकांना हा उच्चांक आहे, तर कशा पद्धतीनं आपलं कार्यालय याच्यासाठी काम करतं, कर्मचारी कसे काम करतात आणि हे कसं साध्य झालं? याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे विदेश मंत्रालयाची जी विचार करण्याची पद्धती आहे, नागरिक आपण ॲप्लिकंट सेंट्रिक किंवा पीपल सेंट्रिक ही जी सर्व्हिसेस देण्याची सवय आहे किंवा विचारधारा आहे याचा सर्वात मोठा भाग आहे. जेव्हा आपल्याकडे पासपोर्टची अपॉइंटमेंट जेव्हा थोडीशी उशिरा मिळत होती तेव्हा मंत्रालयाने विचार केला की आपल्याला पुणे रिजन आणि बाकीच्यांना जास्तीत जास्त कशी अपॉइंटमेंट देता येईल, तर त्यानुसार आमच्या स्टाफनेसुद्धा सॅटर्डेला भरपूर सारे शनिवार आम्ही कामं केलीत. आणि आनंदाची गोष्ट अशी की जेव्हा मी आलो होतो मागच्या वर्षी तेव्हा साधारणतः महिना 1.5 महिना तत्काळ आणि नॉर्मलसाठी लागत होता. आज 30 अपॉइंटमेंट आपल्याला पुणे इथे आपल्याला 1 ते 2 दिवसात मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिलसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.